नमस्कार, माझे नाव निशा किरण आहे। मी इयत्ता 9वी लोटसची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव बागलाण एज्युकेशन सोसायटी बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल। माझा आजचा विषय आहे मी झाड बोलतो। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, झाड हे निसर्गाने मनुष्याला दिलेले अत्यंत अनमोल उपहार आहे, परंतु वाढत्या आधुनिकीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे। म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवाचे महत्त्व आपण समजायला हवे। आजच्या या लेखात मी तुम्हाला झाडाची आत्मकथा सांगणार आहे। मी एक झाड बोलतो आहे। मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे। माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की मी लोकांना लाभ पोहोचवतो। उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते, तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात। माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो आणि मलाही खूप आनंद मिळतो। यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात। लोकांचा धन्यवाद ऐकून मला खूप बरे वाटते, पण दुसरीकडे असाही विचार करत बसतो की काही लोक विनाकारण मोठ्या फांद्या तोडत असतात। काही लोक आपल्या लहानशा स्वार्थासाठी मला नष्ट करून टाकतात। मी आज खूप मोठा होऊन गेलो आणि ज्या कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहोचवू शकत नाही। मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो। माझ्या मुळा देखील मातीला घट्ट धरून ठेवतात। माझे वय खूप जास्त आहे। मी हजारो वर्षांपर्यंत एका जागी उभा राहू शकतो। मला वाटते की जर कधी एखादा मनुष्य येऊन मला कापून घेऊन गेला तर हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात। मला नुकसान पोहोचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहोचवणे होय। माझ्या मदतीने अनेक लोक आपली उपजीविका भागवतात। काही लोकांचे व्यवसायही माझ्यामुळे सुरू आहेत। लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवत असतात। हे पक्षी देखील माझे पानं तोडत, पण मी कोणालाच काही बोलत नाही। प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो, पण तरीही मी प्रतिक्रिया न करता सर्व काही सहन करीत असतो। आणि जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे, तोपर्यंत मी मनुष्य व इतर प्राण्यांचा अशीच पद्धतीने सेवा करीत राहील। मी माझ्या सेवा कार्य नेहमी अखंडपणे सुरू ठेवेन। धन्यवाद।